Ma'am. How is it going? बस बस बस. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तुला? कसं ना मॅम, मला जे जे घेत आहे ना ते सगळं मी ओम सरांना सांगितलंय, आणि अर्थात आम्ही इतकी वर्ष एकत्र काम पण केलंय, त्यांना माहितच आहे सगळं. आर वी डन देन? इंटरव्ह्यू संपलाय का? येस. ग्रेट. तुम्ही प्लीज थोड्या वेळ बाहेर थांबता, आय गेट बॅक टू यू. या शुअर. थँक्यू मैथिली ताई. मॅम थँक्यू. एक्सक्यूज मी. थँक्यू. सो व्हॉट डू यू थिंक ऑफ हिम? आणि तू त्याच्या बरोबर आधी काम केलंच असशील ना? यू आर अ बेटर जज, सो टेल मी, शुड वी हायर हिम? ही इज गुड. म्हणजे कामाच्या बाबतीत तर कधीच त्रास नाही दिला त्याने. ही इज लॉयल, सो येस आपण त्याला हायर करूया. ग्रेट, डन. तुम्ही इथे काय करताय? कशाला आलात तुम्ही इकडे? इतके दिवस तुम्ही घरी बसला होता तेव्हा नाही तुम्हाला नोकरीची गरज कधी वाटली, आणि आता इथे काय? मालविका मॅमने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं म्हणून इथे कशाला यायचं? असं काय करते बायको, आता दुसरीकडे कुठे जाऊ मी? आणि इथे तुमच्या कंपनीला माणसांची गरज आहे आणि मला जॉबची गरज आहे. तुमची इतकी ओळख आहे या फील्ड मध्ये, तुम्हाला दुसरं कोणी नाही का देणार नोकरी? असं काय करताय? दुसऱ्या कोणी का द्यायला हवी नोकरी? इथे आहे ना मैथिली मॅडम माझ्या कॅलिबर वर, मला जॉब द्यायला तयार आहेत. देत आहेत त्या जॉब. तुला काय त्रास होतोय ग? अच्छा, म्हणजे मी इथे तुझ्या आणि तुझ्या प्रियकराच्या मध्ये येतो. कबाब में हड्डी. मी तुम्ही वाटेल ते बोलू नका. मी बोलत नाही, मी बरोबर बोलतोय. कॉंग्रॅच्युलेशन, मैथिली मॅमनी तुला जॉब दिलाय. का सांगता का सर? अरे वा, थँक्यू थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच सर. अरे बायको, मला जॉब मिळाला. अरे अरे ऐकलं का मित्रांनो, इकडे या इकडे या. अरे ऐकलं का, मला जॉब मिळाला. अरे मित्रा, मला जॉब मिळाला, जॉब मिळाला. अरे ताई, मला जॉब मिळाला. थँक्यू थँक्यू जॉब. अरे दादा, जॉब मिळाला मला. अरे बायको सर, जॉब मिळाला मला, आनंद होतोय फार सर. फार आनंदाची बातमी दिली, सगळ्यांचं तोंड गोड केलं पाहिजे. एकच मिनिट. काय आता मी तुमच्या या कुटुंबाचा भाग झालो होतो. हॅपी कुटुंब, हॅपी कुटुंब, छोट कुटुंब, सुखी कुटुंब, हाय कुटुंब, हॅलो कुटुंब. अरे माझं कुटुंब हे गे कुटुंब हे गे. माझं कुटुंब सुखी कुटुंब. अरे हा सरांना दे नाही का तू बरं ते कमी. ऍक्च्युली ओमच्या बाबतीत मी जरा चुकीचीच वागले. त्याला खूप बोलले आणि आय थिंक त्यामुळे तू सुद्धा थोडी अपसेट झालीस. नाही नाही तसं काही नाही. नाही पण अपसेट होणं स्वाभाविक आहे, कारण आय मीन आफ्टर ऑल यू आर अ टीम आणि यू आर कन्सर्न्ड अबाउट हिम. आय अंडरस्टँड. पण अवनी, तू त्याच्या बाजूने उभी राहिलीस, त्याच्या बाजूने बोललीस, आय रिअली अप्रिशिएट दॅट. आणि ओम, तू मला समजून घेतलंस त्याबद्दल थँक्यू. It's not a problem. You're such a gentleman. Thank you. Om, मी तुला एक पर्सनल प्रश्न विचारला तर चालेल का? Okay, sure. म्हणजे बघ, तू ओम खानविलकर आहेस, द ओम खानविलकर. यू आर सो स्मार्ट, यू आर सो चार्मिंग, अँड स्टील यू आर सिंगल. तुला गर्लफ्रेंड कशी काय नाही? का तू सांगत नाहीयेस? हा अवनी, नाही आहे. म्हणजे तसं नाही काही. तसं नाहीये म्हणजे ओके ओके ओके,
म्हणजे तुला सांगायचं नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आम्ही शोधून काढू. तसं नाहीये, आता तरी कोणी आता तरी अवनी डिड यू हिअर, तो म्हणला आता तरी, म्हणजे आता तरी गर्लफ्रेंड नाहीये, म्हणजे ह्याच्या आधी होती, राईट? ठीक आहे, नको सांगू, मी शोधून काढीनच आणि मला कळल्यावर मी तुला पण सांगेन. मॅम आपण निघूया, आपल्याला उशीर होतो. आर यू ब्लशिंग? नो नो प्लीज, फाईन, आय एम स्पेअरिंग यू. अवनी, लुक आफ्टर द ऑफिसर. ओम सर. अरे मोहितराव, तुम्ही सगळं ठीक आहे ना? हो, तसं काळजीच काही नाही. ऍक्च्युली ओम सरांकडे थोडं काम होत. पण आता कशाला? आय मीन आपण उद्या ऑफिसमध्ये बोलू शकलो असतो ना? नाही सर, ऑफिसमध्ये ही गोष्ट बोलता आली नसती म्हणून मी इथे आलोय. तुम्ही आई, मी आता आत नाही येत, नंतर येईन कधीतरी. आता ओम सरांशी महत्वाचं बोलायचं. ओम सर. चल मावशी, आलो तुम्ही. येस. काय झालं मग? सर तेच तर विचारायला मी इथपर्यंत आलो एवढ्या लांब, की असं काय बिनसलंय की मी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा माझी बायको सुखी आणि आनंदात राहू शकत नाही, असं काय झालं तुमच्यात? आमच्यात? हो, ते ऑफिसमध्ये काहीतरी झालं ना तुमच्यात भांडण, ती तरी रडत आली होती. सॉरी मोहित. तर तुमच्या सॉरीचं मी काय करू? ना मी ते जवळ बाळगू शकतो, ना मी ते घेऊन माझ्या बायकोजवळ जाऊ शकतो आणि तिला म्हणू शकतो की बाई हे घे, आता हास, तिकडून सॉरी आलंय. काय करू मी? शांत मोहित, मी ना जाम फ्रस्ट्रेट झालो. तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातंच तयार होत नाही, कारण माझी बायको अजूनही भूतकाळात अडकली, तिला त्यातून बाहेर पडायचंच नाहीये. बरं, मी तिचा नवरा तिच्या समोर उभा आहे, मी तिला सांगतोय, हात धरून तिला पुढे घेऊन जातोय, पण तिला पुढे यायचंच नाहीये, तिला पुढे बघायचंच नाही, माझ्याकडेही बघत नाही, मी काय करू? पण तुमचाही त्रास मी समजू शकतो सर, आय एम सॉरी त्यासाठी, पण प्लीज मला सांगा मी माझ्या बायकोला कसं सोडू शकतो. मी काय सांगू तुम्ही? सांगा ना सर खरंच, कारण मी स्वतः पाहिलंय की ती तुमच्या सोबत असताना खूप आनंदी असायची, खुश असायची, तिच्या चेहऱ्यावर सतत हसू दिसायचं. सर असं काय करायचं तुम्ही की इतकी आनंदात दिसायची? प्लीज सांग ना सर, माझ्या बायकोच्या आयुष्याचा प्रश्न आहे सर, मला तिला आनंदात पाहायचं, तिच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो सर, कारण स्वीटू म्हणजे आनंद, स्वीटू म्हणजे हॅपीनेस, स्वीटू म्हणजे स्माइल, आणि त्या स्माइल साठी मी काही करू शकतो सर. प्लीज माझ्यासाठी नाही, निदान स्वीटू साठी हात जोड नको प्लीज. तुला हवंय ना स्वीटूला कसं खुश करायचं? ओके, काही नाही, त्याच्यावर भरभरून प्रेम कर फक्त, प्रामाणिकपणे झालं स्वीटू खुश राहील. खूप पॉझिटिव्ह मुलगी आहे ती, तिला खरेपणा, प्रामाणिकपणा, लॉयल्टी या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी खूप आवडतात. आणि एखाद्यावर खरं प्रेम असलं, या सगळ्या गोष्टी आल्याच तिच्याशी खरेपणाने वागलं, प्रेमाने वागलं, किती कम्फर्टेबल होते आणि खुश राहते. माझ्या नात्यातली ना सगळ्यात मोठी ताकद स्वीटूच होती. शी वॉज सो पॉझिटिव्ह. मला ना आमच्या रिलेशनशिप मध्ये असताना कधीच कधीच प्रॉब्लेम जाणवला नाही स्वीटूमुळे. म्हणजे ते एका स्माईलनी ना मी अख्खा दिवस आनंदी असायचो. स्वीटूच असणं खूप सुंदर आहे, ते इतकं सुंदर आहे की ती समोरच्याला तिच्या पॉझिटिव्हिटीने इन्फ्लुएन्स करून जायची.
तिचा साधेपणा भोळेपणा हा समोरच्याला लगेच ना कम्फर्टेबल करून जायचा. आमचं जेव्हा एक नातं होत तेव्हाही ती मला समजून घ्यायची आणि आत्ताही ती मला समजून घेते. मुळे आय थिंक मे बी ती खऱ्याच्या बाजूनी असते असं आपल्याला म्हणता येईल. शी इज देअर. एनिवेज तुला स्वीट ला खुश ठेवायचं ना. अगदी सिंपल आहे. तिला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट किंवा सरप्राइजेसची काही गरज नाही. तिला खुश ठेवण्यासाठी आयुष्यातल्या छोट्या छोट्या सिंपल गोष्टी खूप आहेत. म्हणजे सनसेट बघणं किंवा तिचा हातात हात घेऊन छान वॉकला घेऊन जाणं, पावसात तिच्या बरोबर भिजणं, ह्या गोष्टी तिला खुश ठेवण्यासाठी खूप आहेत. ते फाईव्ह स्टार हॉटेलमधलं जेवण किंवा या गोष्टी तिला महत्वाच्या नाही आहेत. तिला साध्या एका रस्त्यावरच्या वडापावच्या गाडीने सुद्धा फार आनंद होतो. म्हणजे एक वडापावची गाडी बघून आनंदाने उड्या मारणार कोणी बघितलंच स्वीटू. तिचा मूड खराब असेल ना तिला छानसा खाऊ घेऊन द्यायचा बस. आणि शील बी हॅपी विथ हर मी टाईम. हॅपी मी काय तर बीकेचे डोळे म्हणतात याला. मोहित मी स्वीटूमुळे लाईफ एन्जॉय करायला शिकलो. आयुष्यातल्या साध्या छोट्या छोट्या मोमेंट सुद्धा चेरिश करायला शिकलो. स्वीटू खूप सेन्सिटिव्ह आहे. मला कधीही काही लागलं ना म्हणजे मला कधी काही जेव्हा लागायचं तेव्हा ती माझ्यासाठी तिथे हजर असायची. माझ्या मनात कुठली गोष्ट असेल ना तरी ते तिला कळायचं मी न सांगता आणि ती त्याबद्दल माझ्याशी बोलायची. लाईफ मध्ये जोपर्यंत स्वीटू होती ना तोपर्यंत लाईफ मध्ये कुठलेच प्रॉब्लेम नव्हते. मी खूप छान आनंदाने आयुष्य जगत होतो. माय लाईफ वॉज फुल ऑफ लाईफ. आय एम सॉरी रिअली सॉरी. इट्स ओके ओम. सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. उलट मी तुला थँक्स म्हणायला हवं कारण मला हवी असलेली गोष्ट तू बरोबर दिलीस. थँक्स मॅम. हाऊ इज इट गोइंग. बस बस बस. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तुला. कसं ना मॅम मला जे जे येत आहे ना ते सगळं मी ओम सरांना सांगितलंय आणि अर्थात आम्ही इतकी वर्ष एकत्र काम पण केलंय त्यांना माहितच आहे सगळं. Are we done then? Interview संपलाय का? Yes. Great. तुम्ही प्लीज थोड्या वेळ बाहेर थांबता. I'll get back to you. Yeah, sure. Thank you, मैथिली ताई. मॅम थँक यू. Excuse me. Thank you. Thank you. So, what do you think of him? आणि तू त्याच्या बरोबर आधी काम केलंच असशील ना. यू आर अ बेटर जज सो टेल मी शुड वी हायर हिम. ही इज गुड. म्हणजे कामाच्या बाबतीत तर कधीच त्रास नाही दिला त्याने. ही इज लॉयल सो येस आपण त्याला हायर करूया. ग्रेट डन. तुम्ही इथे काय करताय? कशाला आलात तुम्ही इकडे? इतके दिवस तुम्ही घरी बसला होता तेव्हा नाही तुम्हाला नोकरीची गरज कधी वाटली आणि आता इथे काय? मालविका मॅमने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं म्हणून इथे कशाला यायचं? असं काय करते बायको आता दुसरीकडे कुठे जाऊ मी? आणि इथे तुमच्या कंपनीला माणसांची गरज आहे आणि मला जॉबची गरज आहे. तुमची इतकी ओळख आहे या फील्डमध्ये तुम्हाला दुसरं कोणी नाही का देणार नोकरी? असं काय करताय? दुसऱ्या कोणी का द्यायला हवी नोकरी? इथे आहे ना मैथिली मॅडम माझ्या कॅलिबरवर मला जॉब द्यायला तयार आहेत. देत आहेत त्या जॉब तू. तुला काय त्रास होतोय ग? अच्छा म्हणजे मी इथे तुझ्या आणि तुझ्या प्रियकराच्या मध्ये येतो. कबाब में हड्डी मी. तुम्ही वाटेल ते बोलू नका. मी बोलत नाही. मी बरोबर बोलतोय. कॉंग्रॅच्युलेशन मैथिली मॅमनी तुला जॉब दिलाय. का सांगता का सर? अरे वा थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. अरे बायको मला जॉब मिळाला. अरे
मित्रांनो इकडे या इकडे या. अरे ऐकलं का, मला जॉब मिळाला. अरे मित्रा मला जॉब मिळाला, जॉब मिळाला. अरे ताई मला जॉब मिळाला, थँक्यू थँक्यू जॉब. अरे दादा जॉब मिळाला मला. अरे बायको सॉरी जॉब मिळाला मला, आनंद होतोय फार. तर तुम्ही फार आनंदाची बातमी दिली, सगळ्यांचं तोंड गोड केलं पाहिजे. एकच मिनिट काय, आता मी तुमच्या या कुटुंबाचा भाग झालो होतो. हॅपी कुटुंब, हॅपी कुटुंब, छोट कुटुंब, सुखी कुटुंब, हाय कुटुंब, हॅलो कुटुंब. अरे माझं कुटुंब हे गे कुटुंब हे गे. माझं कुटुंब सुखी कुटुंब. अरे हा सरांना दे नाही का तू बरं ते कमी. ऍक्च्युली ओमच्या बाबतीत मी जरा चुकीचीच वागले. मी त्याला खूप बोलले आणि आय थिंक त्यामुळे तू सुद्धा थोडी अपसेट झालीस. नाही नाही तसं काही नाही. नाही पण अपसेट होणं स्वाभाविक आहे, कारण आय मीन आफ्टर ऑल यू आर अ टीम आणि यू आर कन्सर्न्ड अबाउट हिम. आय अंडरस्टँड. पण अवनी तू त्याच्या बाजूने उभी राहिलीस, त्याच्या बाजूने बोललीस, आय रिअली अप्रिशिएट दॅट. आणि ओम तू मला समजून घेतलंस त्याबद्दल थँक्यू. इट्स नॉट अ प्रॉब्लेम. यू आर सच अ जेंटलमन. थँक्यू ओम. मी तुला एक पर्सनल प्रश्न विचारला तर चालेल का? ओके श्योर. म्हणजे बघ हा, तू ओम खानविलकरस, द ओम खानविलकर, यू आर सो स्मार्ट, यू आर सो चार्मिंग, अँड स्टील यू आर सिंगल. तुला गर्लफ्रेंड कशी काय नाही का? तू सांगत नाहीयेस हा अवनी? नाही आहे म्हणजे तसं नाही काही. तसं नाहीये म्हणजे ओके ओके ओके, म्हणजे तुला सांगायचं नाहीये. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आम्ही शोधून काढू. तसं नाहीये म्हणजे आत्ता तरी कोणी. आत्ता तरी अवनी डिड यू हिअर? तो म्हणला आत्ता तरी. म्हणजे आत्ता तरी गर्लफ्रेंड नाहीये, म्हणजे ह्याच्या आधी होती, राईट? ठीक आहे, नको सांगू, मी शोधून काढीनच आणि मला कळल्यावर मी तुला पण सांगेन. मॅम आपण निघूया, आपल्याला उशीर होतो. आर यू ब्लशिंग? नो नो प्लीज. फाईन, आय एम स्पेअरिंग यू. अवनी लुक आफ्टर द ऑफिस. शोधत होतीस ना? पण ही माझी नाहीये. तुझी जरी नसली तरी तुझ्यासाठीच आहे. मी बाजारात गेलो होतो तेव्हा ही ओढणी दिसली, तेव्हा मला तुझी आठवण आली, खास तुझ्यासाठी घेऊन आलो. आवडली ना? एक काम कर, आज ऑफिसला जाताना हीच ओढणी घे ड्रेसवर. शपथ ओम. हा इकडे आलो. मला असाच दुपट्टा हवा होता. मी आईला पण म्हटलं होतं पण तिला काही असा रंग मिळाला नाही. मस्त आहे ना? छान आहे, मस्त आहे. तुला हवा तर घे ना. हा हॅलो, काय कुठे गायब झाली होतीस? अरे ये क्या आहे, मतलब चुनी सुट्टी तुझ्या पसंत नाही आ रही रहेगी ना, तो मत पे ना. छान आहे की
छान आहे, राहू दे, तुला सूट करेल. आणि एक गोष्ट लक्षात घे, प्रेमाने दिलेलं कुठलंही गिफ्ट हे छानच असत. छान आहे पण मला नकोय. जे बात, ये सही है ना? सही है ना? हाँ हाँ. अच्छी लग रही थी ना? हाँ भैया. त्याला काय जात आहे बोलायला, पण मला जाम आवडत हिला छळायला. गुलाबाचा रोप कधी लावलं? 2 दिवस झाले मॅडम. छान आलेत फुलं, मस्त आवडली ना फुलं बायको? फुलं आवडली ना? काय दादा, तुम्ही सांगितलं नाहीत माझ्या बायकोला हे रोप मी स्वतः लावलंय खास तिच्यासाठी. कसं आहे ना दादा, माझ्या बायकोला ना गुलाबाची फुलं खूप आवडतात, म्हणून खास तिच्यासाठी लावली आहेत मी खूप प्रेमानं. काय इथेच उभं राहणार, करा काहीतरी काम. कशी आहेत फुलं? छान. अगं मग घे ना एखादं फुल. नाही. चोर चोर, सिक्युरिटी सिक्युरिटी, पटकन या इकडे. चोर सिक्युरिटी सिक्युरिटी, पटकन या. चोर, आई घरात चोर शिरलाय. हॅलो, काय कुठे गायब झाली होतीस? काय झालं? घे ना एक फूल तोडून. मी तोडून देऊ का? का मी केसात माळून देऊ तुझ्या? नको. असं काय करतेस? घे ना. तुम्ही मुद्दाम करताय का बायको? काय करतेस? चिडायला काय झालं तुला? चिडतेस काय अशी? मला तुझं हेच कळत नाही. तुझ्याशी प्रेमाने वागलो तरी तू चिडतेस, नाही वागलो तरी तू चिडतेस. काही झालं तरी सुद्धा आपण नवरा बायको. हे बघ, तू कितीही मानलंस नाही मानलंस तरी सुद्धा आपल्यात एक नातं आहे. काय 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 झालं? काटा टोचला? बघू बघू ना. अरे ओंकार, काय मावशी फुलं हवी होती ना तुला? हा हे घे. काय झालं? अरे ओंकार स्वीटू, मला उशीर होतोय. बायको, तुला असं तडफडताना पाहिलं की मला जाम मजा येते. तू जितकं माझ्याशी तोडून वागशील तितका जास्त मी तुला त्रास देत राहील. ओम सर,
मोहितराव तुम्ही सगळं ठीक आहे ना? हो तसं काळजीच काही नाही. ऍक्च्युली ओम सरांकडे थोडं काम होत. पण आता कशाला? आय मीन आपण उद्या ऑफिसमध्ये बोलू शकलो असतो ना. नाही सर, ऑफिसमध्ये ही गोष्ट बोलता आली नसती म्हणून मी इथे आलोय. तुम्ही नाही आई, मी आता आत नाही येत, नंतर येईन कधीतरी. आता ओम सरांशी महत्वाचं बोलायचं. ओम सर. चल चल मावशी, आलो तुम्ही. येस. काय झालं मोहित सर? तेच तर विचारायला मी इथपर्यंत आलो एवढ्या लांब, की काय बिनसलंय, की मी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा माझी बायको सुखी आणि आनंदात राहू शकत नाही, असं काय झालं तुमच्यात? आमच्यात ऑफिसमध्ये काहीतरी झालं ना तुमच्यात भांडण, ती तरी रडत आली होती. सॉरी मोहित. तर तुमच्या सॉरीचं मी काय करू? ना मी ते जवळ बाळगू शकतो, ना मी ते घेऊन माझ्या बायकोजवळ जाऊ शकतो आणि तिला म्हणू शकतो की बाई हे घे आता हास तिकडून सॉरी आलंय. काय करू मी? शांत मोहित. मी ना जाम फ्रस्ट्रेट झालो. तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातंच तयार होत नाही, कारण माझी बायको अजूनही भूतकाळात अडकली, तिला त्यातून बाहेर पडायचंच नाहीये. बरं, मी तिचा नवरा तिच्या समोर उभा आहे, मी तिला सांगतोय, हात धरून तिला पुढे घेऊन जातोय, पण तिला पुढे यायचंच नाहीये, तिला पुढे बघायचंच नाही, माझ्याकडेही बघत नाही, मी काय करू? पण तुमचाही त्रास मी समजू शकतो सर, आय एम सॉरी त्यासाठी. पण प्लीज मला सांगा मी माझ्या बायकोला कसं सुरू ठेवू? काय सांगू तुम्ही? सांगा ना सर खरंच, कारण मी स्वतः पाहिलंय की ती तुमच्या सोबत असताना खूप आनंदी असायची, खुश असायची, तिच्या चेहऱ्यावर सतत हसू दिसायचं. सर असं काय करायचं तुम्ही की इतकी आनंदात दिसायची? प्लीज सांगा ना सर, माझ्या बायकोच्या आयुष्याचा प्रश्न आहे सर, मला तिला आनंदात पाहायचं, तिच्या आनंदासाठी मी काहीही करू शकतो सर, कारण स्वीटू म्हणजे आनंद, स्वीटू म्हणजे हॅपीनेस, स्वीटू म्हणजे स्माइल, आणि त्या स्माइल साठी मी काही करू शकतो सर. प्लीज माझ्यासाठी नाही निदान स्वीटू साठी हात जोड नको प्लीज. तुला हवंय ना स्वीटूला कसं खुश करायचं? ओके काही नाही, त्याच्यावर भरभरून प्रेम कर फक्त प्रामाणिकपणे, झालं स्वीटू खुश राहील. खूप पॉझिटिव्ह मुलगी आहे ती, तिला खरेपणा, प्रामाणिकपणा, लॉयल्टी या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी खूप आवडतात. आणि एखाद्यावर खरं प्रेम असलं, या सगळ्या गोष्टी आल्याच तिच्याशी खरेपणाने वागलं, प्रेमाने वागलं, किती कम्फर्टेबल होते आणि खुश राहते. माझ्या नात्यातली ना सगळ्यात मोठी ताकद स्वीटूच होती. शी वॉज सो पॉझिटिव्ह. मला ना आमच्या रिलेशनशिप मध्ये असताना कधीच प्रॉब्लेम जाणवला नाही स्वीटूमुळे. म्हणजे ते एका स्माईलनी ना मी अख्खा दिवस आनंदी असायचो. स्वीटूच असणं खूप सुंदर आहे, ते इतकं सुंदर आहे की ती समोरच्याला तिच्या पॉझिटिव्हिटीने इन्फ्लुएन्स करून जायची. तिचा साधेपणा, भोळेपणा हा समोरच्याला लगेच ना कम्फर्टेबल करून जायचा. आमचं जेव्हा एक नातं होत तेव्हाही ती मला समजून घ्यायची आणि आत्ताही ती मला समजून घेते. मुळे आय थिंक मे बी ती खऱ्याच्या बाजूनी असते असं आपल्याला म्हणता येईल. शी इज देअर. एनिवेज तुला स्वीटूला खुश ठेवायचं ना, अगदी सिंपल आहे. तिला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट किंवा सरप्राइजेसची काही गरज नाही. तिला खुश ठेवण्यासाठी आयुष्यातल्या छोट्या छोट्या सिंपल गोष्टी खूप आहेत. म्हणजे सनसेट बघणं किंवा तिचा हातात हात घेऊन छान वॉकला घेऊन जाणं, पावसात तिच्याबरोबर भिजणं, ह्या गोष्टी तिला खुश ठेवण्यासाठी खूप आहेत. ते 5-star हॉटेलमधलं जेवण किंवा त्या गोष्टी तिला महत्वाच्या नाही आहेत. तिला साध्या
एका रस्त्यावरच्या वडापावच्या गाडीने सुद्धा फार आनंद होतोय. म्हणजे एक वडापावची गाडी बघून आनंदाने उड्या मारणार कोणी बघितलंच स्वीटू. तिचा मूड खराब असेल ना तिला छानसा खाऊ घेऊन द्यायचा बस, आणि शील बी हॅपी विथ हर मी टाइम. हॅपी मी काय तर बीकेचे डोळे म्हणतात याला. मोहित मी स्वीटूमुळे लाईफ एन्जॉय करायला शिकलो, आयुष्यातल्या साध्या छोट्या छोट्या मोमेंट सुद्धा चेरिश करायला शिकलो. स्वीटू खूप सेन्सिटिव्ह आहे, मला कधीही काही लागलं ना म्हणजे मला कधी काही जेव्हा लागायचं तेव्हा ती माझ्यासाठी तिथे हजर असायची. माझ्या मनात कुठली गोष्ट असेल ना तरी ते तिला कळायचं मी न सांगता, आणि ती त्याबद्दल माझ्याशी बोलायची. लाईफ मध्ये जोपर्यंत स्वीटू होती ना तोपर्यंत लाईफ मध्ये कुठलेच प्रॉब्लेम नव्हते. मी खूप छान आनंदाने आयुष्य जगत होतो. माय लाईफ वॉज फुल ऑफ लाईफ. I'm sorry. Really sorry. It's okay, Om. Sorry म्हणण्याची काहीच गरज नाहीये. उलट मी तुला थँक्स म्हणायला हवं, कारण मला हवी असलेली गोष्ट तू बरोबर दिलीस. थँक्स. करतो म्हणजे तुला काहीच आठवलं नाही? डोक्याला डोकं, नाकाला नाक, काहीच नाही आठवलं. अच्छा म्हणजे त्याच्या बरोबर केलेलं चालत, माझ्या बरोबर केलेलं तुला नाही चालत. प्रॉब्लेम आहे ना तुला? तो माझा भूतकाळ होता आणि तो आता संपलाय. हेच तुला सांगतोय, तो तुझा भूतकाळ होता जो आता संपलाय. मी तुझा वर्तमान आहे. मी तुझ्या डोक्याला डोकं लावलं, काय प्रॉब्लेम आहे तुला? अरे माझ्या बायकोनी चांगला पराक्रम गाजवलाय, म्हणजे जे काय ऑर्डर मिळाली आहे तिला, मलाही आनंद झालाय, मी खुश झालोय, कौतुकच करत होतो ना तुझं. जरा माझ्याशी सुद्धा त्यावेळेसारखं वागलीस तर. तेव्हा माझं तुमच्याशी लग्न झालेलं नव्हतं मोहित, आणि माझ्या भूतकाळात काय घडलंय यावर तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही, एवढं लक्षात ठेवा. काय चाललंय काय सकाळपासून? फुलं काय, ओढणी काय, मला नको हे सगळं. काही गरज नाही याची, आणि मला हे सगळं तुम्ही केलेलं आवडत नाहीये. असं काय करतेस? नवरा आहे मी तुझा, नवऱ्याने बायकोसाठी काहीच करायचं नाही. तू सतत तोंड पाडून फिरत असतेस, मग मी तुझ्यासाठी एवढंही करू नये. मी सतत तोंड पाडू नये म्हणून करताय का मला त्रास व्हावा म्हणून करताय? तुला त्रास व्हावा म्हणून काय बोलतेस? मी असं का करेन तुला त्रास व्हावा म्हणून? मी असं काहीतरी करेन? आणि तुला काय आवडतं, काय केल्यानं तू खुश होशील, हे सगळं मला तुझा प्रियकर, सॉरी तुझा एक्स प्रियकरच सांगतोय ना. आई तुझा असा उदास झालेला चेहरा नाही बघवत ग. तुझ्याकडे पाहिल्यानंतर ना त्याला गिल्टी फील होत, त्याला आयुष्यभर हे गिल्ड घेऊन नाही जगायचं, तुला सुद्धा यातून बाहेर पडायचंय. म्हणून तोच मला सांगत असतो तुला खुश कसं ठेवू, काय केल्याने तू खुश होशील. आणि काय ग, त्यानं या सगळ्या गोष्टी केल्या असतील नाही तुझ्याबरोबर? अग बायको सगळं केलं असत, त्यानेही केलं
तेव्हा मात्र तू जाम खुश झाली अशी नाही. मी करतोय आणि मनापासून करतो. मी जेव्हा करतोय तेव्हा मात्र तुला माझी जराही किंमत ठीक नसा नका. पण काय बोलतोय ते निदान ऐक तरी. काय शांत हो शांतपणे ऐक. मी चिडून वैतागून तुझ्याशी बोलत नाही. माझं एक ऑब्झर्वेशन आहे ते मी तुझ्याशी शेअर करतोय एवढंच. तुझं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे. त्याच्या बोलण्यात तरी मला तसं जाणवलं की त्याचं आहे. जर तुझही त्याच्यावर अजूनही कुठे येतो इसे बोलते हैं तड़का. जो मैंने मार दिया अब आएगा. काय मोहित आज पण हरलास तू. काय वेग आहे तुझ्या आयुष्यातला. साधं जॉगिंग करता येत नाही, एक रेस जिंकता येत नाही. हाच पेस आयुष्यात ठेवलास, हाच स्पीड ठेवलास तर मी सांगितलेली कामं कशी करणार वेगात. करीन ना मॅम, मी करीन. मी सांगाल ती कामं करीन मी. काय ग मालविका मॅमने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं होतं ना. हो नाही, त्यांच्याबरोबर छान गप्पा मारत आलात म्हणून विचारलं. कालपर्यंत त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलत होतात आणि आज म्हणजे पुन्हा मैत्री झालेली दिसते. काही विषय काढतेस का ग तू? कुठं नाही कुठे. तूच नेहमी म्हणतेस ना आपण इथे आश्रित आहोत. आश्रितानं ज्यानं आश्रय दिला त्याचा मूड सांभाळायला नको. आल्या होत्या सकाळी मालविका मॅम माझ्याकडे, मला म्हणायला चल मोहित आपण जाऊ जॉगिंगला. गेलो, सिंपल. म्हणजे माझ्याशी लग्न ही तुम्ही त्यांच्या हुकुमावरून केलं. हुकुमावरून काय, तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस. काय बायको. नाही नाही बायको वगैरे मला काही सांगूच नका. तुम्हालाही माझ्याशी लग्न करायचं नव्हतं हे मला माहितीये, तरीही ऐन वेळी तुम्ही मांडवात उभे राहिलात ते का. कारण मला खरच तुझ्याबद्दल सहानुभूती वाटली. असू देत, लग्नाच्या पहिल्या रात्री बघितलंय मी तुम्ही माझ्याशी कसे वागलायत ते. उगाच माझ्यासमोर सहानुभूतीच्या गप्पा नका करू. चांगलं धड बोलता वागताही तुम्हाला येत नाही माझ्या बरोबर. आणि आता सुद्धा जी ऍक्टिंग चालली आहे ना की बायको माझी बायको मी तुझं कसं मन राखतो हे जे सगळं चाललंय ते सुद्धा मला आणि ओमला त्रास व्हावा म्हणून करताय हेही मला कळलंय. तेच कशासाठी हे विचारते. कारण तू माझी बायको आहेस. सो प्रिय बायको, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तू तो लग्नाचा दिवस कितीही तुझ्या डोक्यात रिप्ले करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो दिवस काय परत येणार नाहीये. झाला गेला तो दिवस. ना तो दिवस परत येणार आहे ना ओम तुझ्या आयुष्यात परत येणार आहे. तुझी गाठ माझ्याशी आहे. साता जन्माची गाठ सोडा. त्यामुळे आता मोहित आणि स्वीटू मध्ये नाही कोणी तिसरा. आता ओमला विसरा. सोडा. मला तो लग्नाचा दिवस आठवायचाही नाही आणि बदलायचाही नाहीये. पण त्या दिवशी जे जे घडलं त्यात जर तुमचा हात आहे असं मला कळलं तर हा असा हात धरायला हा हात उरणार नाही. कळलं.
उन्नत झालं ना तुझं? हो येस झालं येस नॉर्मल. हा प्लीज या. नीट ठेवा आणि उसळे आज डब्यात सगळी संपव. परवा कारल्याची भाजी टाकली होतीस थोडी. कारल्याची भाजी मला ना आवडत तरी तू दिली होती. अरे अय्या काय रे तुटला का? नाही ना. नाही ना म्हणजे? म्हणजे तुटला असता तर नवीन घेता आला असता ना. बघून ठेवला एक 3000 3000 चष्मा किनी अरे तुला. चष्मा केला ना तर दोपटून काढ ना मी तुला. नाही शोधत होतीस ना? पण माझी नाहीये. तुझी जरी नसली तरी तुझ्यासाठीच आहे. मी बाजारात गेलो होतो तेव्हा ही ओढणी दिसली तेव्हा मला तुझी आठवण आली. खास तुझ्यासाठी घेऊन आलो. आवडली ना? एक काम कर, आज ऑफिसला जाताना हीच ओढणी घे ड्रेसवर. शपथ. ओम. हा इकडे आलो. मला असाच दुपट्टा हवा होता. मी आईला पण म्हटलं होतं पण तिला काही असा रंग मिळाला नाही. मस्त आहे ना? छान आहे. मस्त आहे. तुला हवा तर घे ना. हा हॅलो. काय कुठे गायब झाली होतीस? अरे ये क्या आहे मतलब चुनी स्वीटी तुझे पसंद नाही आ रही रहेगी ना तो मत पे ना. छान आहे की? छान आहे. राहू दे तुला सूट करेल. आणि एक गोष्ट लक्षात घे, प्रेमाने दिलेलं कुठलंही गिफ्ट हे छानच असत. छान आहे पण मला नकोय. जे बात ये सही है ना? सही है ना? हाँ हाँ. अच्छी लग रही थी ना? हाँ. आया क्या लगाया जाता है बोलायला? पण मला जाम आवडत हिला छळायला. गुलाबाचा रोप कधी लावलं? 2 दिवस झाले मॅडम. छान आलेत फुलं. मस्त आवडली ना फुलं बायको? फुलं आवडली ना? काय दादा तुम्ही सांगितलं नाहीत माझ्या बायकोला हे रोप मी स्वतः लावलंय खास तिच्यासाठी. कसं आहे ना दादा, माझ्या बायकोला ना गुलाबाची फुलं खूप आवडतात म्हणून खास तिच्यासाठी लावली आहेत मी खूप प्रेमानं. इथेच उभं राहणं तर करा काहीतरी काम. कशी आहेत फुलं? छान. अगं मग घे ना एखाद फुल. नाही घे. चोर चोर. सिक्युरिटी सिक्युरिटी पटकन या इकडे. चोर सिक्युरिटी सिक्युरिटी पटकन या. चोर आई घरात चोर शिरलाय. हॅलो. काय कुठे गायब झाली होतीस?
काय झालं? घे ना एक फूल तोडून. मी तोडून देऊ का? का मी केसात माळून देऊ तुझ्या? नको. असं काय करतेस? घे ना. तुम्ही मुद्दाम करताय का बायको? काय करतेस? चिडायला काय झालं तुला? चिडतेस काय अशी? मला तुझं हेच कळत नाही. तुझ्याशी प्रेमाने वागलो तरी तू चिडतेस, नाही वागलो तरी तू चिडतेस. काही झालं तरी सुद्धा आपण नवरा बायको. हे बघ, तू कितीही मानलंस नाही मानलंस तरी सुद्धा आपल्यात एक नातं आहे. काय 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 झालं? काटा टोचला? बघू बघू ना. अरे ओंकार, काय मावशी फुलावी होती ना तुला? हा हे घे. काय झालं? अरे ओंकार स्वीटू, मला उशीर होतोय. बायको, तुला असं तडफडताना पाहिलं की मला जाम मजा येते. तू जितकं माझ्याशी तोडून वागशील तितका जास्त मी तुला त्रास देत राहील. सुमन ऐक ना, आपल्याला खीर त्याच दिवशी करावी लागेल. पुरणपोळीची तयारी आतापासूनच सुरू करूया, आजच सुरू करायला घेऊया. काय हो? हा, आणि लाडू आधी बनवून ठेवू. बरं, जरा बघ, बदाम काजू आणि चारोळ्या आल्यात का? तेवढे पुरतील का बघ. आणि ऐक ना, वेलची पूड जरा जास्तीची करून ठेवूया. झाले. ताता, ते चारोळ्या आणायच्या राहिले रे. मी यादीतलं सगळं सामान घेऊन आलो, मी तू चारोळ्या कशा काय विसरलास? काय हो तुम्ही, आधीच इथे कामाचा एवढा गोंधळ आणि त्यात तुम्ही. इट्स ओके, हा मी घेऊन येऊ, नो टेन्शन. मी पण येतो. आपलं अजून काय आणायचंय? काही नाही, तेवढंच राहिले, जा पटकन जाऊन ये. हो हो, ऐक ना, इकडे ना, हे घे ना जरा, साखरेची बोडी मांड. चला, कोण कोण मला पुरणपोळ्या करायला मदत करणार आहे? अरे ओम सावकाश. सॉरी मावशी. आई, हा इथे असणाऱ्या मला फोनवर का नाही बोललीस तू? म्हणजे इथेच राहतो ना ओम, तो कुठे जाणार? बर, मग मी जाते. का स्वीटू, हे काय अचानक? हा इथे असेल तर मी नाही थांबणार. स्वीटू, अशी का वागतीयस? कुठे जाणार तू? ते मला नाही माहिती, पण तो इथे थांबणार असेल तर मी थांबणार नाही. आता तुम्ही ठरवा, एकतर तो इथे असेल नाही तर मी. स्वीटू, हे जरा अति होत आहे. एकाच ऑफिसात कामाला आहात ना तुम्ही, सोबत असता ना, मग इथे काय त्रास आहे तुला? आहे त्रास, कारण ते ऑफिस आहे आणि हे माझं घर आहे. तिथे नाईलाज असतो आई, इथे नाही आहे ना. पण मी इथे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आली, पण जर तो इथे थांबणार असेल आणि तुम्हाला मला भेटायची इच्छा नसेल तर हरकत नाहीये, मी जाते. सेटू काय, थांब ना जरा. काय हट्टीपणा आहे? मी नाही हट्टीपणा करते आई. परमेश्वरा, अहो
मी काय बघत बसलाय, समजू ना तिला. काय समजू, काय बोलू मी. मी जातो. अरे अरे काय चाललंय तिचं आणि तू काय ऐकून घेतोय, हे बरोबर नाही, किती चुकीचं वागते तू. चल माझ्यावर शांत. तुला स्वीटूचा राग येणं साहजिक आहे, कारण तुला माझी बाजू माहिती. स्वीटूला माहिती नाहीये ना, त्यामुळे तिला माझा राग येणं साहजिक आहे. आपण तिला समजून घ्यायला हवं, डोंट यू थिंक. तुझ्या बॅकफूटवर खेळतो ना, ह्याचा पण राग येतोय. बॅकफूट हे चिन्या ऐक ना ते. अरे ती खाळू. काय करतोय, लोकांचं आहे, तुटेल ना. तुटू दे, काय कामाचं आहे माझ्या. कामच करा तुम्ही, घरी काय चाललंय त्याच्याकडे लक्षात नका देऊ. मी काय चाललंय लक्षात येते रे माझ्या, पण मला असं वाटत ना चिन्या, मी स्वीटूला सांगून टाका. सांगून टाका. शपथ, शपथ दिली आहे ना. शपथ काकीला दिली आहे, आपल्याला नाही है ना. म्हणून मी सांगतोय, तुम्ही जा आणि स्वीटूला सांगून टाका काय ते. मी घरातले मोठे तुम्हीच आहात ना. दादा आहे मोठा. पण दादा नंतर मोठा कोण आहे? तुम्ही. हक्क कोणाला आहे? तुम्हाला. म्हणून सांगतोय बाबा, स्वीटू कडे जा आणि सगळं खरं खरं सांगून टाका. आता जातो आणि सांगून येतो. करतो म्हणजे तुला काहीच आठवलं नाही? डोक्याला डोकं, नाकाला नाक, काहीच नाही आठवलं. अच्छा, म्हणजे त्याच्या बरोबर केलेलं चालत, माझ्या बरोबर केलेलं तुला नाही चालत. प्रॉब्लेम आहे ना तुला. तो माझा भूतकाळ होता आणि तो आता संपलाय. हेच तुला सांगतोय, तो तुझा भूतकाळ होता जो आता संपलाय. मी तुझा वर्तमान. मी तुझ्या डोक्याला डोकं लावलं, काय प्रॉब्लेम आहे तुला. माझ्या बायकोनी चांगला पराक्रम गाजवलाय, म्हणजे जे काय ऑर्डर मिळाली आहे तिला, मलाही आनंद झालाय, मी खुश झालोय. कौतुकच करत होतो ना तुझं. जरा माझ्याशी सुद्धा त्यावेळेसारखं वागलीस तर. तेव्हा माझं तुमच्याशी लग्न झालेलं नव्हतं मोहित, आणि माझ्या भूतकाळात काय घडलंय यावर तुम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही, एवढं लक्षात ठेवा. काय चाललंय काय सकाळपासून? फुलं काय, ओढणी काय, मला नकोय हे सगळं. काही गरज नाही याची, आणि मला हे सगळं तुम्ही केलेलं आवडत नाहीये. असं काय करतेस? नवरा आहे मी तुझा. नवऱ्याने बायकोसाठी काहीच करायचं नाही. तू सतत तोंड पाडून फिरत असतेस, मग मी तुझ्यासाठी एवढंही करू नये. मी सतत तोंड पाडू नये म्हणून करताय का मला त्रास व्हावा म्हणून करताय? तुला त्रास व्हावा म्हणून काय बोलतेस? मी असं का करेन तुला त्रास व्हावा म्हणून? मी असं काहीतरी करेन? आणि तुला काय आवडतं, काय केल्यानं तू खुश होशील, हे सगळं मला तुझा प्रियकर, सॉरी तुझा एक्स प्रियकरच सांगतोय ना. आई तुझा असा उदास झालेला चेहरा नाही बघवत ग. तुझ्याकडे पाहिल्यानंतर ना त्याला गिल्टी फील होत, त्याला आयुष्यभर हे गिल्ट घेऊन नाही जगायचं.
आपला सुद्धा यातून बाहेर पडायचंय, म्हणून तोच मला सांगत असतो तुला खुश कसं ठेवू, काय केल्याने तू खुश होशील आणि काय गर त्यानं या सगळ्या गोष्टी केल्या असतील नाही तुझ्याबरोबर बघ बायको सगळं केलं असतील त्यानेही केलं तेव्हा मात्र तू जाम खुश झाली असशील नाही मी करतोय आणि मनापासून करतो मी जेव्हा करतोय तेव्हा मात्र तुला माझी जराही किंमत ठीक नसा नका पण काय बोलतोय ते निदान ऐक तरी काय शांत हो शांतपणे ऐक मी चिडून वैतागून तुझ्याशी बोलत नाही माझं एक ऑब्झर्वेशन आहे ते मी तुझ्याशी शेअर करतोय एवढंच तुझं अजूनही त्याच्यावर प्रेम आहे त्याच्या बोलण्यात तरी मला तसं जाणवलं की त्याचं आहे जर तुझही त्याच्यावर अजूनही कुठे येतो इसे बोलते हैं तड़का जो मैंने मार दिया अब आएगा काय मोहित आज पण हरलास तू काय वेग आहे तुझ्या आयुष्यातला साधं जॉगिंग करता येत नाही एक रेस जिंकता येत नाही हाच पेस आयुष्यात ठेवलास हाच स्पीड ठेवलास तर मी सांगितलेली कामं कशी करणार वेगात करीन ना मॅम मी करीन मी सांगाल ती कामं करीन मी काय ग मालविका मॅमने तुम्हाला नोकरीवरून काढून टाकलं होतं ना हो नाही त्यांच्याबरोबर छान गप्पा मारत आलात म्हणून विचारलं कालपर्यंत त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलत होतात आणि आज म्हणजे पुन्हा मैत्री झालेली दिसते काही विषय काढतेस का ग कुठं नाही कुठे तूच नेहमी म्हणतेस ना आपण इथे आश्रित आहोत आश्रितानं ज्यानं आश्रय दिला त्याचा मूड सांभाळायला नको आल्या होत्या सकाळी मालविका मॅम माझ्याकडे मला म्हणायला चल मोहित आपण जाऊ जॉगिंगला गेलो सिम्पल म्हणजे माझ्याशी लग्न ही तुम्ही त्यांच्या हुकुमावरून केलं हुकुमावरून काय तू कुठला विषय कुठे घेऊन जातेस काय बायको नाही बायको वगैरे मला काही सांगूच नका तुम्हालाही माझ्याशी लग्न करायचं नव्हतं हे मला माहितीये तरीही ऐन वेळी तुम्ही मांडवात उभे राहिलात ते का कारण मला खरंच तुझ्याबद्दल सहानुभूती वाटली असू देत लग्नाच्या पहिल्या रात्री बघितलंय मी तुम्ही माझ्याशी कसे वागलायत ते उगाच माझ्यासमोर सहानुभूतीच्या गप्पा नका करू चांगलं धड बोलता वागताही तुम्हाला येत नाही माझ्या बरोबर आणि आता सुद्धा जी ऍक्टिंग चालली आहे ना की बायको माझी बायको मी तुझं कसं मन राखतो हे जे सगळं चाललंय ते सुद्धा मला आणि ओमला त्रास व्हावा म्हणून करताय हेही मला कळलंय तेच कशासाठी हे विचारते कारण तू माझी बायको आहेस सो प्रिय बायको फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन तू तो लग्नाचा दिवस कितीही तुझ्या डोक्यात रिप्ले करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो दिवस काय परत येणार नाहीये झाला गेला तो दिवस ना तो दिवस परत येणार आहे ना ओम तुझ्या आयुष्यात परत येणार आहे तुझी गाठ माझ्याशी आहे साता जन्माची गाठ सोडा त्यामुळे आता मोहित आणि स्वीटू मध्ये नाही कोणी तिसरा आता ओमला विसरा सोडा मला तो लग्नाचा दिवस आठवायचाही नाही आणि बदलायचाही नाहीये पण त्या दिवशी जे जे घडलं त्यात जर तुमचा हात आहे असं मला कळलं
तर हा असा हात धरायला हा हात उरणार नाही. कळलं? झालं ना तुझं? हो येस झालं. येस हा प्लीज या. नीट ठेवा आणि उसळे आज डब्यात. सगळी संपव. परवा कारल्याची भाजी टाकली होतीस थोडी. कारल्याची भाजी मला ना आवडत तरी तू दिली होती. अरे अय्या काय रे तुटला का? नाही ना. नाही ना म्हणजे? म्हणजे तुटला असता तर नवीन घेता आला असता ना. बघून ठेवला 3000 3000 चष्मा किनी हरी तुला. अगं नाही ऐकायचं. नाही नाही 3000 नाही 300 चा चष्मा. 3000 बोलला आता. अगं तुला ऐकत नसेल आता 300 म्हणालो मी. 300 शांत. खरंच 3000 चष्मा केला ना तर दोपटून काढला मी तुला. नाही काढणार. सुमन ऐक ना, आपल्याला खीर त्याच दिवशी करावी लागेल. पुरणपोळीची तयारी आतापासूनच सुरू करूया. आजच सुरू करायला घेऊया काय हो. हा आणि लाडू आधी बनवून ठेवू. बर जरा बघ, बदाम काजू आणि चारोळे आलेत का? तेवढे पुरतील का बघ. आणि ऐक ना, वेलची पूड जरा जास्तीची करून ठेवूया. झाले दादा. ते चारोळे आणायचे राहिले रे. यादीतलं सगळं सामान घेऊन आलो मी, तू चारोळे कसं काय विसरलास? काय हो तुम्ही, आधीच इथे कामाचा एवढा गोंधळ आणि त्यात तुम्ही. इट्स ओके. हा मी घेऊन येऊ, नो टेन्शन. मी पण येतो. आपलं अजून काय आणायचं? काही नाही, तेवढंच राहिले. जा पटकन जाऊन या. हो हो ऐक ना, इकडे ना. हे घे ना जरा साखरेची गोळी. मांडलं कोण कोण मला पुरणपोळ्या करायला मदत करणार आहे? अरे ओम सावकाश. सॉरी मावशी. आई हा इथे असणाऱ्या मला फोनवर का नाही बोललीस तू? म्हणजे इथेच राहतो ना ओम, तो कुठे जाणार? बर मग मी जाते. का हे काय अचानक? हा इथे असेल तर मी नाही थांबणार. स्वीटू अशी का वागतीयस? कुठे जाणार तू? ते मला नाही माहिती, पण तो इथे थांबणार असेल तर मी थांबणार नाही. आता तुम्ही ठरवा, एकतर तो इथे असेल नाही तर मी. स्वीटू हे जरा अति होत आहे. एकाच ऑफिसात कामाला आहात ना तुम्ही, सोबत असता ना, मग इथे काय त्रास आहे तुला? आहे त्रास, कारण ते ऑफिस आहे आणि हे माझं घर आहे. तिथे नाईलाज असतो आई, इथे नाही आहे ना. पण मी इथे तुम्हाला सगळ्यांना भेटायला आली, पण जर तो इथे थांबणार असेल आणि तुम्हाला मला भेटायची इच्छा नसेल तर हरकत नाहीये, मी जाते. तू काय थांब ना जरा. काय हट्टीपणा आहे? मी नाही हट्टीपणा करते आई. परमेश्वरा अहो तुम्ही काय बघत बसलाय, समजवा ना तिला. काय समजव, काय बोलू मी. मी जातो. अरे अरे काय चाललंय तिचं आणि तू काय ऐकून घेतोय? हे बरोबर नाही, किती चुकीचं वागते तू. चल माझ्यावर. शांत, तुला स्वीटूचा राग येणं साहजिक आहे, कारण तुला माझी बाजू माहिती. स्वीटूला माहिती नाहीये ना, त्यामुळे तिला माझा राग येणं साहजिक आहे.
पण तिला समजून घ्यायला हवं, डोंट यू थिंक? तुझ्या बॅकफूटवर खेळतो ना, ह्याचा पण राग येतोय मला. बॅकफूट ए चिन्या, ऐक ना ते. अरे ती खाळू चिन्या, काय करतोय? लोकांचं आहे, तुटेल ना. तुटू दे, काय कामाचं आहे माझ्या. कामच करा तुम्ही, घरी काय चाललंय त्याच्याकडे लक्षात नका देऊ. मी काय चाललंय लक्षात येते रे माझ्या, पण मला असं वाटत ना चिन्या, मी स्वीटूला सांगून टाका. सांगून टाका. शपथ, शपथ दिली आहे ना. शपथ काकीला दिली आहे, आपल्याला नाही है ना. म्हणून मी सांगतोय, तुम्ही जा आणि स्वीटूला सांगून टाका काय ते. मी घरातले मोठे तुम्हीच आहात ना. दादा आहे मोठा, पण दादा नंतर मोठा कोण आहे? तुम्ही. हक्क कोणाला आहे? तुम्हाला. म्हणून सांगतोय बाबा, स्वीटू कडे जा आणि सगळं खरं खरं सांगून टाका. ओम, अरे ओम, ओम काय करतोय? सूट सोड दे बस. काय हे बघा, गरम गरम पुरण उडलं त्याच्या हातावर. ओमकर काय हे, काय ग, लक्ष कुठे होत तुझं? किती भाजलंय बघ. गणमावशी इट्स ओके, एवढं नाही झालंय. काही काय काय ओके ओके नाहीये. केवढं भाजलंय, लाल झालंय. ओम ना म्हणून पाणी पाण्याखाली हात धरायला, पाणी पाणी घेऊन. थांब जरा, धरा. घे बर्फ दे. काय ग, कुठे बघत होतीस तू? चुके मावशी, एवढे लाल झाले हात. कुठे लक्ष होत तुझं स्वीटू? जीव घेणारच का आता त्याचा? अचानक आईच्या डोक्यात कसं काय आलं असेल माझ्या लग्नाविषयी? पण तिचंही खरंय म्हणा, या डब्बीमुळे आता मला लग्नाचीच अलर्जी होईल की काय असं वाटायला लागलं. मी तीच आहे का पूर्वी? ओहो, अच्छा गावात. ए हाय, हाय, मी ऐश. काय ते? ऐश. हाय ऐश. हाय मायसेल्फ मोहित परब. हाऊ आर यू ऐश? एकदम फाईन. आणि ते नाईस टू मीट यू पण बरं का. आपण इथं असं परत बोलायचंय का? नाही नाही, आपण बसू शकतो. नाही इथे इथे नाही, आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊन बसू शकतो. म्हणजे मी खर तर तोच प्लॅन केला होता. कोण वाजतं? अरे बापरे, सॉरी, हा माझ्या बॉसचा फोन आहे. काय ना, करोडोच्या डील साइन करतात ना त्या, सो मी फोन रिसीव्ह करतो. करोडे म्हणजे खायलाच पाहिजे. हा हॅलो मॅम. मॅम ऐका ना, मी आता एका महत्वाच्या कामात, मी तुम्हाला नंतर फोन करू. सॉरी. जे काही काम आहे ना, कितीही महत्वाचं असलं तरी बाजूला ठेवायचं, आणि मी सांगते ते काम ऐकायचं, ताबडतोब निघायचं. कुठे? तुझी बायको ना अंबरनाथला गेली, तिच्या माहेरी. कोण असतं तिथे? ओम, दादा साळवी. ताबडतोब अंबरनाथला निघायचं. तासाभरात मला तू अंबरनाथला पोहोचलेला हवायस, नाही तर तुला रस्त्यावर आणणं कठीण नाही. मला, मी ऑलरेडी रस्त्यावर आहे मॅम. म्हणजे अंबरनाथला जायच्या रस्त्यावर आहे, पोहोचतो मी तिकडे. तू खूप राशीला लागलाय माझ्या.
काम कुछ तो करना पड़ेगा, मैं ओम भाई को इस हालत में नहीं देख सकता। अपन अपन काय करायचं रॉकी राव? अरे कुछ तो करो, मिसअंडरस्टँडिंग दूर करो काका। वो स्वीटू को बोलो ना कि ओम भाई चांगला है। अहो आधी एकदा प्रयत्न केला होता पण फसला, चिन्हने पण केला होता पण त्याला पण नाही जमलं। काय स्वीटू आहे ना कामात असते आणि सगळ्या तिच्या आजूबाजूला असतात, काय करो सुचत नाही। काय बाबा डोकं दुखतंय चेपून देऊ चिन्या? अरे चिन्या हम लोग सोच रहे स्वीटू को सब चीज सच सच कैसे बताए। हाँ आता तर ती काय बोलत पण नाही काय ऐकत पण नाही, दुसरं काहीतरी काय पण सुचत नाही। सुचल सुचल डोकं खाजो। बरं वाटते चिन्या, हे माझं नाही रे तुझं खाजव। हे आयडिया, क्या वो आईचं पत्र हरवलं कधी? अरे का, अरे हम लोग ना वो मम्मी जी के बर्थडे पे गेम खेल रहे थे जिसका नाम था आईचं पत्र हरवलं। अच्छा गेम है? हाँ तो उसमें ना उसमें ओम भाई के बारे में ना सब चीज सच सच लिखा था, जो मम्मी जी ने पढ़ा और फिर सब प्रॉब्लम सॉल्व हो गए। ऐसा ही एक लेटर लिखते ना स्वीटू के लिए जिसमें सब चीज सच सच लिख देते। पण रॉकी राव पत्र लिहिणार कधी, ते पोस्टात टाकणार कधी, स्वीटूला मिळणार कधी? बाबा पोस्टात नाही टाकायचं, ते आपण लिहायचं आणि स्वीटूच्या हातात नेऊन द्यायचं, आहे ना रॉकी दादा? करेक्ट, ते भारी भारी प्लॅन रॉकी दादा, मला मस्त आहे, आवडला, डन आहे ना? डन डन बाबा डन। हा चलो ना लिखते। हो चला बाबा चला, पेन पण याच्यामध्ये लिहा। प्रिय दादा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय। काय स्वीटू? तुझ्यामुळे माझे दादा जीव द्यायला गेले होते। लग्नाच्या भर मांडवात तू मला तिकडनं एकटीला टाकून निघून गेलास, काय करणार मग मुलीचा बाप? कसं उत्तर देणार लोकांना, बोल ना। माझं तर जाऊच दे, तू माझ्या आई दादांचाही विचार नाही केलास आणि स्वतःच्या आईचाही नाही केलास, काहीच नाही का वाटलं इतकं स्वार्थी वागताना? एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करून तरी इतक्या निर्लज्जपणे कसा वावरू शकतोस तू? स्वीटू काही वाटलं नसेल ना तुला? काहीच वाटलं नसेल? हा माणूस तुझ्यामुळे जीव द्यायला गेला, स्वतःचं आयुष्य संपवायला गेला होता, तुला जराही गिल्ट नाहीये का या गोष्टीचं की आपल्यामुळे कोणाला तरी इतका जास्त त्रास होतोय? जर त्या दिवशी माझ्या दादांना काही झालं असत तर तू स्वतःला माफ करू शकला असतस का? नाही तू करूच शकला असतस, ते तुझे कोण आहे? ते असले काय गेले काय तुला काय फरक पडतोय? बस बस झालं, तोंड बंद ठेव स्वतःच। खूप बोललीस, किती बोलणार आहेस त्याला, किती राग राग करणार आहेस त्याचा, किती आरोप करणार आहेस त्याच्यावर? तो निमूटपणे तुझं सगळं बोलणं ऐकून घेतोय, म्हणून तोंडाला येईल ते बोलत सुटली आहेस। आता एक शब्दही बोलायचा नाहीये त्याला, कारण त्याची काही चूक नाहीये यात। काय त्याची काहीच चूक नाहीये? एवढं सगळं घडून सुद्धा त्याची काहीच चूक नाहीये? नाही, कारण त्या दिवशी त्याच्यामुळे। तू नको बाजू घेऊस माझी, नको बाजू घेऊस, नको बंडूस तिच्याशी, माझी चुके अँड आय एम सॉरी अबाउट। रे आय एम सॉरी, आय एम लिटरली सॉरी स्वीटू, मी खूप चुकलो, मला माफ कर दादा, मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आयुष्यात, मी चुकलो, आय लीव यू अलोन। काय झालंय तुला, काय
झाले का वागतेस तू अशी, काय बडबडतेस तू? समोरच्याला समजून घेणं हे संस्कार आहेत आपले. समोरच्याला माफ करणं ही शिकवण आहे आपली स्वीटू. त्याच्यावरच्या रागापोटी हे सगळं विसरून गेलीस तू. तुझ्यावरचा सगळा राग सगळी चिडचिड तू सहन करतोय मुकाट्यानं. अजून किती त्रास देणार आहेस त्याला? बघ जे झालं ते वाईट झालं, ते व्हायला नको होतं स्वीटू, पण ते होऊन गेलंय. मी तुला हजार वेळा सांगितलंय. त्यानंतर पण खूप काही होऊन गेलंय, तरी तू तेच तेच किती दिवस धरून बसणार आहेस? तू माफ केलंयस ना त्याला? मी केलं नाही केलं इथे कोणाला काय फरक पडतो? मी त्याच्यावर राग धरलाय याचा तुला त्रास होतोय, पण हा सगळा रागराग करताना माझी किती घुसपट होतीये, मला किती त्रास होत आहे कोणालाच दिसत नाहीये. तसं नाही, तसंच आहे मला कळलंय. सॉरी, तुमच्या मुलाला माझ्यामुळे त्रास झाला. सॉरी, माझ्यामुळे बाजलं ना त्याला. मी त्याला औषध लावते, तुम्ही काळजी नका करू. ऐक ना स्वीटू, सांगा ना तिला. तुम्ही नका काळजी करू. ऐक ना स्वीटू, कामातच का? हो, ऍक्च्युअली ऑर्डरच्याच कामात आहे, पण बोल ना. नाही नाही, मी सहजच फोन केला होता. आय मीन अगदी लास्ट मिनिट ऑर्डर दिली, त्यामुळे प्रॉब्लेम तर होत नाहीये ना? अरे नाही, नॉट अट ऑल, नॉट अट ऑल. आम्ही ऍक्च्युअली काम वाटून घेतली, त्यामुळे सोपं पडतंय खूप. दॅट्स ग्रेट मॅम, तुमची ग्रेंटी. थँक्यू विशाल. तू अजून ऑफिसमध्येच आहेस? हो, हे काय माझ्यासाठी नवीन नाही. ओम, तुला सांगू का, हे माझं ऑफिस आहे ना, हे माझं दुसरं घरच आहे. आधी घरी वाट बघणारी आई होती, पण आता आई गेल्यापासून घरी वाट बघणारं कोणीच नाही. मग काय, हे घर काय किंवा ते घर काय, सगळं सारखंच. खरंय, पण तरी बराच उशीर झालाय ना. सो म्हणजे तू जशी फॅमिली म्हणून आमची काळजी घेतेस, त्याच कन्सर्न मी सांगतोय. ओके ओके, मी जाते, डोंट वरी. कळलं ना तुला? अरे ओम, चल ना जेवायला, किती उशीर झालाय. ओम, यू आर व्हेरी लकी, तुझी वाट बघणार घरी कोणीतरी आहे. आहे, पण तू सुद्धा घरी जा. जाते, बाय. चलो बाय. झालं का? चल चल चल. जावई बापू, जेवण आवडलं ना? काही कमी जास्त झालं असेल तर सांगा. हा काय आई, काय साधंच तर जेवण होतं, कुठे एवढं पंचपक्वान होतं. नाही, मी समजू शकतो तुमची सगळी गडबड सुरू होती, धावपळ सुरू होती. जावयासाठी काय बनवायला तुम्हाला वेळ कुठे मिळाला? नाही का? नाही तसं नाही, पण खूप मोठी ऑर्डर आहे ना, म्हणून जरा द्या. स्वीटू ऐक ना, ते आपण लवकर उठून ना ऑर्डर पूर्ण करू. हा, आता बाकीचं सगळं फ्रीज मध्ये ठेवून दे. हो, आता झोपायचं काय? झोपता ना सगळे? कुठे झोपता? इथेच, म्हणजे दादा वरती झोपतात, आम्ही सगळे इकडे खाली. आम्ही थोडस ऍडजस्ट करू, तुम्हाला होईल जागा है ना बाबा? मी तरकून झोपतो, होईल भाऊजींना जागा. हो चालेल ना, चालेल. तू नुसताच ना अंगापिंडाने वाढलाय, तिथं ना काही अक्कल नाही तुला. तुझी बहीण, तुझे भाऊजी लग्नानंतर पहिल्यांदा
ती माहेरी आली आहे, पहिल्यांदा घरी आलोय ना मी. तुला सांगून काय उपयोग, काय दादा आई काय सोय तर केली असेल ना झोपायची. हो हो मोहितराव, तुम्ही आणि स्वीटू आज झोपा. नलू आणि सुमन शेजारच्या आमच्या सामंतीन काकू आहेत ना, त्यांच्याकडे झोपायला जातील. आणि आपण आपण दोघं बाहेर झोपू काय शरद? हो ना चालेल चालेल. यांचे अंथरून टाकून द्या. काय टिण्या तू कुठे चालला? ते बाबांचं बाहेर काम. हो ते बाहेरचं बघतील ना काका आणि दादा आहेत ना, तू इथे आम्हाला अंथरून घालून दे. चल चल. आम्ही बाहेर. तिने मदत करू? नाही करतो ना तिला. मी केली असती मदत पण माझ्या हाताला बाजलंय ना. दादा उशी नवीन उशी. चला. ओय मोहिता, ओम भाई की पिलो क्यों ली? दे वापस. हाँ मैंने ली क्योंकि काय ना मला दोन उशा लागतात. सॉरी म्हणजे मी दादांना ऍडजस्ट करायला सांगितलं असतं, आईंना ऍडजस्ट करायला सांगितलं असतं. कसं वाटतं ते वय झालं त्यांचं. कसं आहे ना घरचे आले की पाहुण्यांनाच ऍडजस्ट करायला लागतो नाही. ओके चिन्या. एकच मिनिट. गुड नाईट. अय गुड नाईट म्हणतात. हा ओम दादा. हा दादा झाली तयारी? हो दादा थोडीच बाकी आहे, होऊन जाईल आता. आता दादा फक्त एक काम करा, काही झेंडूची फुलं इकडे लावा. हो दादा लावतो. त्या माळा आहेत ना त्या अशा इथपर्यंत घ्या. ओके कमी आहेत का माळा? ओम तू नाही छान दिसतंय खरंच छान दिसतंय. ओम माझा फोन का उचलत नाहीयेस? माझ्या मेसेजेस रिवर्ट करत नाही. पिंड्याला मिळालं का स्टूल? क्या बात आहे. आता बे स्कूलला सगळ्या माळा लावता येतील. ते काम कर पिंड्या, त्या माळा इकडनं घेऊन अशा सगळ्या लाव. चालेल चालेल. आणि इकडनं पण घे आणि थोड्या इकडे पण मंदिराच्या. ऐक ना चालेल. ओम मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करते, तू मला इग्नोर का करतोस? प्रसाद आला का मावशी? आला का? अरे वा क्या बात. ओम ओम मी. अरे बेबी बेबी तू चिडलाय तुझ्यावर. अम्मा जरा शांत राहा ना, जर राग गेला की बोलेल ना तुझ्याशी. मॉम सारखे तू सल्ले देऊ नकोस सगळ्यांसमोर. आणि तू तर बोलूच नकोस मला. मला घरी एकटीला टाकून तुम्ही इथे निघून आलात. एक मिनिट, माझ्या भावाशी कसं बोलायचं, त्याला माझ्याशी कसं बोलायला लावायचं हे मी ठरवेन. ओके ओके. सॉरी. नाही इट्स ओके मावशी, इट्स ओके, आय एम ओके. ओ मरे आपल्या घरी पण मॉम गट बसवते ना, पूजा करते. तिची इच्छा असेलच ना की आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तू घरच्या पूजेला असावं. घरच्याच पूजेला आहे ताई, ही माझी घरचीच पूजा आहे.
आणि राहता आला प्रश्न आईचा, तर आईच्या मनात जे ते तिने तुला सांगितलंय का तुझ्याच मनचं तुम्हाला सांगतेस आईच्या नावाने? काय बोलतोस तुम्ही? मी कशाला सांगू माझ्या मनचं काहीतरी तुला? इनफॅक्ट मॉम ना मला सकाळी खूप लो वाटली. ओ रिअली? हो हो. लो वाटली तुला? शी वॉज फाईन. मला ती सकाळीच म्हटले की ओम तुला वेळ असेल तर तू घरी ये. झाली का तयारी पूजेची? हो झाली वहिनी. छान झाली आहे वहिनी. ओम सगळी जबाबदारी घेऊन तयारी करतो हा का? ओम ऐक. तू मालविकाशी बोललास? ओम अरे तुझी ताई तुला भेटायला आली आहे, असं का वागतोयस तिच्याशी? ओम चिन्या जर स्वीतूशी असा वागला असता ना तर माझ्या आधी सुमनच ओरडली असती त्या. हे बघ बाळा, तुमच्या जे काही झालं ते बोलून सुटे. असा अबोला धरलास, राग राग केलास तर गुंता वाढत जाईल. ओम तिला तुझ्यासाठी काहीतरी वाटतं रे म्हणून इतक्या लांबून तुला भेटायला आली. ओम असं करू नकोस, तू बोल तिच्याशी. बोल बोल ना राजा. ओके ताई. हा ओम बोल. मी मदत करू का तुझी काही? तू इथे पूजेला आलीस तर आता जाऊ नकोस, इथेच थांब. बिकॉज ही चाळीतली पूजा आहे, चाळीमध्ये खूप धमाल असते. पूजा होईल, मग प्रसाद होईल आणि गरब्याचा कार्यक्रम होईल. सो यू विल एन्जॉय इट प्लीज. मी हो प्लीज पर ऐक ना. मी आई मोहित कुठे? मोहित राव माहित नाही. अगं ते तुला म्हणाले ना मगाशी की तुम्ही पुढे वा मी येतो म्हणून. हो पण दिसत नाही. ठीक आहे मी बघते. कुठे गेले मोहितराव? मोहितराव बाईला सगळीकडे लुडबुड करायची असते. ओमला कोण समजावणार? मी. मोहितला कोण शोधणार? मी. माझ्या भावाशी कसं वागायचं ही मला सांगणार. आज काय स्वीटू बसणार आहे ना पूजेला तुमची? छान छान छान. मी पण बघते स्वीटूची पूजा कशी पार पडते. मावशी मी केलाय ना पण निर्जळी उपास. मी मनापासून केलाय. अग पण तुझा नवरा वडापाव खात होता ना. हो पण ते खात होते, मी नाही खाल्ला. गुरुजी जर देवी आई एकटी सगळ्या इतक्या गोष्टी करू शकते तर मी पूजा नाही करू शकत. इतके वर्ष मी कायम मी माझ्या आई दादांनी सगळ्या रीती पाळल्यात, मग त्यांची आणि माझी काही चूक नसताना पूजा का नाही होऊ शकत? काय अडचण आहे? मी एकटी करेन ना पूजा. हो चालेल तू पूजा करू शकतेस. थँक यू. या ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. आज सुटूमुळे आपल्या देवीची खरी पूजा झालीय. नलूताई हे तुमचे संस्कार आहेत हा? स्वीटू स्वीटू स्वीटू
डब्बीचं नुसतं कौतुक चाललंय. पूजा संपन्न झाली आहे आणि ही घागर डोक्यावर घ्या आणि मागे ना पाहता सात परीक्षणा घाला. जावई बापू. थँक यू मॅडम. तुम्हाला काय नकोय? आंटी मसाला दूध मी कधीच टेस्ट केलं नाहीये. खूप गरम होत. नाही हाताला लागेल ओम. तू थांब ग, तू कुठे जाणार? अरे सिटू ओम ओम अरे बापरे, या स्वीटूला संशय आला म्हणजे आधी सगळ्यांना काय ना काय विचारत राहणार. ओम आणि स्वीटू समोरासमोर आले, एकमेकांचं प्रेम उफाळून आलं तर आणि हिला सगळं खरं कळलं तर मालविका तू क्या करेगी अब. आता बघू, आता ही तोंडघाशी पडेल. स्वीटू स्वीटू बघिते अगं, चल सुटू पटकन तिकडे दांड्या सुरू झाले. चल 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 मिनिट थांब, मला दादांची काहीतरी बोलायचं. आपण पहिले खेळत नाही, तिकडे दांड्या सुरू झाले. सगळे माझ्यासाठी थांबणार. तू आपली दांड्या पाडणार आहे की नाही, तुझ्याशिवाय कसं चालू करणार? चल पटकन. ए काकी, लहानपणी आपण किती धमाल करायचो ना आम्ही दोघं, है ना? चल चल पटकन. अरे चल ना सुटू, काय करते? दादा मी तुम्हाला काहीतरी विचारते, आधी मला त्याचं उत्तर द्या. सुटू आता एवढा आग्रह करतोय तर जा ना, खरंच सांगण्यासारखं काही नाही. जा ना, जा मजा कर, जा बाळा. चल ना, चप्पला तर घालू दे. लवकर घाल, लवकर घाल. चल 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 चल.
स्वीट टू मॅडम, आता सगळंच तुटलं म्हणून समज. हे सुम भाऊजी बघ ना किती उत्साहात नाचत आहे. काय बोलू आता वहिनी, हे तू पण जाण. तू किती छान दिसते ना, अगदी धुंद होऊन नाचते, एकदम खुश दिसते. अशीच आयुष्यभर खुश राहू दे माझी स्वीट. चिन्या, काय तू रॉकी? अरे ऐकून. हाय. हाय. ए खेळ खेळ खेळ, कंटिन्यू कंटिन्यू. हा, व्हेरी गुड. वा वा, काय नाचते बाय ग. नाचा. हे सीतो. ए ए बायको, खेळा हा खेळा. मालविका मॅडम, तुम्ही आमच्या चाळीत म्हणजे नशीबच म्हणायला पाहिजे आमचं. या ना, या गरबा खेळायला या. अंकल, एकतर याला गरबा नाही, दांडिया म्हणतात. आणि मला असं रस्त्यावर बसत्यावर नाचायला आवडत नाही. अहो, रस्ता कुठे, चाळ आहे ही. चला या ना खेळायला. तुम्हाला नाचता येत नाहीये का? नाही नाही. काका ये इकडे. काका पेर शोधत आहे का? हो ना. या आहेत ना, मालविका मॅडम आहेत. हा हॅलो. त्यांना नाचायला शिकवा ना. हो हो, जरूर जरूर. येतो मॅडम. ओ खेळा, सोपं असतं, मी शिकवतो तुम्हाला. अरे ओ घ्या, काही नाही होत. खेळा खेळा. हा.